इन इट्स लाईफ ओके सेल्सच्या लाईफमध्ये सेल सायकलमध्ये दोन फेजेस असतात त्याच्यामध्ये एक असते इंटरफेज जे लॉंगेस्ट फेज आहे आणि दुसरी फेज असते ते यम फेज किंवा पिरियड ऑफ डिव्हिजन ही दुसरी फेज असते याच्यामधील इंटरफेज जी असते ते लॉंगेस्ट असते आणि मायटोसिस किंवा मिऑसिस किंवा यम फेज ज्याला आपण म्हणतो ती स्मॉल असते तर बघूया आपण ही या दोन्ही फेजेस डायग्रॅमच्या माध्यमातून कशा दिसतात आणि त्याचा रोल काय पुन्हा एकदा मी रिपीट करतो आहे तुमच्या लक्षात येण्यासाठी इंटरफेज म्हणजे सेल सायकलमध्ये दोन फेजेस सा आहेत त्याच्यामध्ये पहिली जी तुम्हाला दिसत आहे इथूनपासून ते इथंपर्यंत ही इंटरफेज आहे आणि छोटीशी फेज आहे त्याला आपण यम फेज असं म्हणतो आहे मग यासंदर्भात थोडी चर्चा करून मग या, या यम फेज संदर्भात आपण बघू याच्यामध्ये बघा आफ्टर द सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन नंतर म्हणजे ह्या यम फेजमध्ये सेल डिव्हिजन आफ्टर द सेल डिव्हिजन द वन इम्पॉर्टंट फेज इज स्टार्टेड एंड दिस इज द इंटरफेज इंटरफेजमध्ये तुम्हाला दिसते जी वन फेज आहे यस yes फेज आहे आणि जी टू फेज आहे जी वन फेजमध्ये काय होतं त्याचं ड्युरेशन नियर अबाउट एट आवर्स ऑर मोर दॅन एट अवर्स असतो त्याच्या त्या दरम्यान सेलमध्ये काय चेंजेस होतात सेल ग्रोथ होते नॉर्मल सेल फंक्शन्स परफॉर्म करतं सेल ऑरगॅनचं डुप्लिकेशन होतं ओके okay. कारण या पूर्ण तिन्ही सब फेजेसमध्ये म्हणजेच इंटरफेजमध्ये सेल प्रिपेअर होते सेल डिवायडेशनसाठी म्हणजे ह्या सगळ्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला जीवन फेजमध्ये या आठ तासांच्या कालावधीमध्ये तुम्हाला दिसतं आफ्टर द जीवन फेज वन इम्पॉर्टंट फेज इन विच सिंथेसिस ऑफ डी एन ए टेक्स्टप्लेस डी एन ए रिप्लिकेशन होतं त्याला आपण सिंथेसिस फेज किंवा यस फेज म्हणतो जनरली हे सिक्स टू एट हॉर्स असते आफ्टर द यस फेज शेवटची फेज सब फेज आहे ज्या इंटरफेजमध्ये आहे जीटो फेज जे जी दोन ते पाच तासापर्यंत असते ज्याच्यामध्ये प्रोटीन्स इथे होतात आणि या तिन्ही फेजेसच्या किंवा या तिन्ही सब फेजीसची मिळून एक फेज होते त्याला आपण इंटरफेज असं म्हणतो आणि ह्या इंटरफेजमध्ये सेल डिव्हिजनसाठी सेलला तयार केलं जातं आणि आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इंटरफेज द सेल इज गोईंग टू डिवाइड ओके तर ही सेल सायकल झाली ज्याच्यामध्ये इंटरफेस आणि ही यम फेज होते आणि मग सेलचं एका सेलपासून दोन सेल्स इथं तुम्हाला दिसून येतात दोन होतं त्याच्यामध्ये दोन कॉम्पोनंट इन्वॉल्ड असतात त्याच्यामध्ये कॅरिओकायनासिस म्हणजे न्युक्लियसचं पहिल्यांदा डिवायडेशन होतं आणि सायटोकायनॅसिस होतं ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम कायचं डिवायडेशन होऊन से एका सेलच्या दोन सेल होतात तर बघूया आपण यम फेज काय आहे किंवा सेल डिव्हिजन कसे असते संदर्भात आपण डिस्कशन करू याच्यामध्ये बघा यम फेज ऑर पिरियड ऑफ डिव्हिजन असं म्हणतो यम स्टँड्स फॉर आता यम कशासाठी वापरायचं आहे यम स्टँड्स फॉर मायटोसिस ऑर मिओसिस मायटोसिस किंवा मिओसिससाठी आपण हे वापरू शकतो यम फेस इनवॉल्स कॅरिओकायनिसिस अँड सायटोकायनिसिस म्हणजे जे सेल डिव्हिजन ॲक्च्युली होते त्या सेल डिव्हिजनमध्ये दोन इम्पॉर्टंट प्रोसेसेस होत असतात याच्यामध्ये पहिली प्रोसेस आहे ती कॅरिओकायनिसिस म्हणजे न्यूक्लियसचं डिवायडेशन होतं कॅरिओन मीन्स न्यूक्लियस अँड सायटोसिस म्हणजे काय ब्रेकडाऊन म्हणजे सेलचं डिव्हिजन होतं ओके कॅरिओकायनेसिस म्हणजे डिव्हिजन तर न्यूक्लिअसचं डिव्हिजन पहिल्यांदा होतं आणि सायटोकायनिसिस म्हणजे सायटोप्लाझमचं डिव्हिजन नंतर होतं आणि एका सेलचे दोन आता कॅरिओकायनसिस काय आहे कॅरिओकायनेसिस इज द डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस कॅरिओकायनेसिसिस काय डिव्हिजन ऑफ न्यूक्लियस इन टू डॉटर न्यूक्लिया आहे दोन डॉटर न्यूक्लिया इथं न्यूक्लियस एका न्युक्लिअस दोन डॉटर न्युक्लिया तयार होतात व्हेर सायटोकायनेसिस इज डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आणि सेलचा जो सायटोप्लाझम आहे त्याचं डिव्हिजन होतं त्याला आपण सायटोकायनेसिसमध्ये रिझल्टिंग इन्टो टू डॉटर सेल्स दोन डॉटर सेल्समध्ये त्याचं काय होतं कन्व्हर्जन होतं आपण बघतोय टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन बघूया देर आर थ्री इम्पॉर्टंट टाईप्स ऑफ सेल डिव्हिजन सेल डिव्हिजन तीन प्रकारे होत असते याच्यामध्ये पहिली आहे द थ्री काइंड्स ऑफ सेल डिव्हिजन आर फाउंड इन ॲनिमल सेल ॲनिमल सेलमध्ये तीन प्रकारचं दिसून येतं दे आर अ मायटोसिस पहिले कुठले अ मायटोसिस आहे त्याला दुसरं नाव आहे डायरेक्ट सेल डिव्हिजन असं म्हणतो आपण त्याला दुसरी आहे मायटोसिस त्याला आपण इनडायरेक्ट डिव्हिजन असं म्हणतो अँड थर्ड द मिओसिस त्याला आपण रिडक्शन डिव्हिजन ही याच्यावर प्रश्न विचारू शकतात लक्षात ठेवण्यासारखं आहे आता याच्यामध्ये पहिलं बघूया मायटोसिस मायटोसिस कॅन बी परफॉर्म्ड बाय आणि याच्या या तीन प्रकारामधील जे मायटोसिस आहे ज्याच्यामध्ये इनडायरेक्ट इन uh, है, सेल डिव्हिजन होते त्याच्यामध्ये हॅप्लॉइड सेलमध्ये सुद्धा होत असते मायटोसिस आणि डिप्लॉड सेलमध्ये सुद्धा होत असते बट वेन वी थिंक अबाउट द मिओसिस मिओसिसच्या संदर्भात किंवा रिडक्शनल डिव्हिजनच्या संदर्भात ज्यावेळी आपण विचार करतो त्यावेळी हे रिडक्शन डिव्हिजन जे आहे मिओसिस आहे हे फक्त आणि फक्त डिप्लॉइड सेलमध्ये तुम्हाला दिसून येतं बघा मायटोसिस कॅन बी परफॉर्मड बाय हॅप्लॉइड ॲज वेल ॲज डिप्लॉइड सेल्स बट मिओसिस कॅन बी परफॉर्मड बाय डिप्लॉईड सेल्स ओके ओनली इन त्याचे उदाहरण दिले हनीबी ड्रॉन डेव्हलप्ड फ्रॉम द हॅप्लॉईड अनफर्टिलाइज्ड एग्ज ड्रोन जे काय आहे हानीबीज सोशल ऑर्गॅनिझम आहे ज्याच्यामध्ये वर्कर बी असते क्वीन असते ड्रोन असतात तर हे ड्रोन जे आहे ते सिंगल हॅप्लॉयड गॅमेटपासून तयार झालेलं असतं आणि अनफर्टिलाइज एग्जपासून तयार झालं असतं दुसरं उदाहरण आहे मर्चेंटिना हॅप्लॉयड स्पोर्सपासून स्पोरोफाईट म्हणजे जे प्लॅन्ट आहे ते तयार झालं असतं आणि कुठली प्रोसेस वापरली जाते त्याच्यामध्ये मायट्रोसिसी प्रक्रिया वापरली जाते ओके तर आपण इन डिटेलमध्ये बघणार आहोत हे तीन टाईप्स याच्यामध्ये पहिला टाईप जर तुम्ही बघितला तर तुमच्या लक्षात येईल जो अमायटोसिस आहे ज्याला आपण डायरेक्ट सेल डिव्हिजन असं कन्सिडर केलेलं आहे अमायटोसिस इट इज द सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजन याला आपण सिम्पलेस्ट मोड ऑफ सेल डिव्हिजन म्हणतो कारण डायरेक्ट सेल डिव्हिजन याच्यामध्ये होत असते ड्युरिंग अमायटोसिस या अमायटोसिसमध्ये सुद्धा दोन प्रोसेस नड आहेत कॅरिओकायनेसिस हो आणि सायटोकायनेसिस याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतं तर त्याचा जो न्यूक्लियस आहे सेलचा तो इलॉन्गेट होतो आणि कॉन्स्ट्रिक्शन येतं ड्युरिंग अमायटोसिस न्यूक्लियस इलॉन्गेट अँड कॉन्स्ट्रिक्टेड म्हणजे खाच निर्माण होते ॲपेस सम वेअर अलॉंग इट्स लेंथ दिस कॉन्स्ट्रिक्शन डिपन्स आणि ती जी खाच आहे ते, ते फार मोठी होते आणि त्याचे दोन डॉटर्स न्यूक्लिया तयार होतात अँड फॉलोड बाय द न्यूक्लियस इन्टू टू डॉटर न्युक्लिया दिज इज फॉलोड बाय द डिव्हिजन ऑफ सायटोप्लाझम आणि त्याच्यानंतर सायटोप्लाझमचं सुद्धा याच्यामध्ये डिवायडेशन होतं आणि सेल uh, एका सेलचे दोन सेल सेल होता, सेल होता। होता, सेल्स त्या सेल डिव्हिजन होतं डायरेक्ट सेल डिव्हिजन याच्यामध्ये होतं दिस डिव्हिजन ऑकर्स इन आता याचं एक्झाम्पल काय युनिसेल्युर ऑर्गॅनिझममध्ये होतं ॲबनॉर्मल सेल्स अँड ओल्ड सेल्स अँड इन फिटल मेमरियन सेल्स म्हणजे ह्या सगळ्या सेल्समध्ये तुम्हाला अमायटोसिसच्या माध्यमातून सेल डिव्हिजन झालेलं दिसून येतं पुन्हा एकदा एक्झाम्पल्स मी सांगतोय लक्ष द्या बघा काय दिस डिव्हिजन ऑकस इन युनिसेल्युअर ऑर्गॅनिझम अबनॉर्मल सेल्समध्ये तुम्हाला हे दिसणार आहे ओल्ड सेल्समध्ये दिसणार आहे आणि फिटल मेमरेन सेल्समध्ये दिसणार आहे ओके आता हा एक प्रकार झाला अमायटॉसिस आपण आता दुसरा प्रकार बघणार आहोत त्याचं नाव आहे मायटॉसिस मायटॉसिसला दुसरं नाव काय आहे तर त्याचं नाव आहे इनडायरेक्ट सेल डिव्हिजन याला आपण इक्वेटरियल डिव्हिजन असं म्हणतो किंवा इन डायरेक्ट सेल डिव्हिजन असं म्हणत बघूया याच्यामध्ये काय दिलं आहे मायटोसिस दिस इज अ टाईप ऑफ सेल डिव्हिजन इन विच सेल डिवाइड्स टू फॉर्म टू सिमिलर डॉटर सेल्स म्हणजे याच्यामध्ये काय होतं तर सेलचं डिवायडेशन होऊन दोन्ही एकसारख्या सेल्स याच्यामध्ये तयार होतात टू डॉटर सेल्स विच आर आयडेंटिकल टू पेरेंट सेल्स आणि त्या पेरेंट सेल्सबरोबर काय असतात आयडेंटिकल असतात इट इज कॉम्प्लिकेटेड इन टू स्टेप्स याच्यामध्ये सॉरी इट इज कम्प्लिटेड इन टू स्टेप्स दोन स्टेप्समध्ये कम्प्लीट होतात इन विच फर्स्ट इज द कॅरिओकायनासिस अनदर वन इज द सायटोकायनिस कॅरिओकायनासिस आणि सायटोकायनासिस या दोन प्रक्रियेच्या माध्यमातून मायटोसिस काय होत असतं पूर्णत्व असे जात असतं याच्यामध्ये पहिलं बघूया कॅरिओकायनासिस इज अ न्युक्लियर डिव्हिजन कॅरिओकायनॅसिस काय आहे न्यूक्लिअर डिव्हिजन आहे विच इज सब डिवायडेड टू प्रोफेज मेटाफेज अॅनाफेस अँड टिलोफेज ही जी मायटोसिस आहे या मायटोसिसमध्ये कॅरोकायनिस आणि सर्टोकायनेसिस उत्तर या कॅरोकायनेसिसमध्ये चार स्टेप्स आहेत त्या कोणत्या आहेत प्रोफेज आहे मेटाफेज आहे फेज आणि टेलोफेज संदर्भात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये इन डिटेल बघणार आहोत तर लक्षात आलं सेल सा डिव्हिजनचे तीन टाईप आहेत अमायटोसिस मायटोसिस आणि मियोसिस अमायटोसिसचं मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे मायटोसिसचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे आणि याची डिटेल्स ज्या चार फेजिस आहेत कॅरोकायनेसिसच्या आ, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत आय होप तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल आपण इथं थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच